गुड मॉर्निंग क्लास। तर आजच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचं आहे हॉट ऑप्लिकेशन। हॉट ऑप्लिकेशन कशी द्यायची, कोणत्या पेशंटला द्यायची, ते आजच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे। सर्वप्रथम हॉट ऑप्लिकेशन म्हणजे काय, हॉट ऑप्लिकेशन म्हणजे काय होते, एखाद्या पेशंटला एखाद्या ठिकाणी सपोज पेन असेल, स्वेलिंग आली असेल, तर काही इडिमा फॉर्म झाला असेल किंवा एखादी ऊंड असेल, तर अशा ठिकाणी तिथे आपण हॉट ऑप्लिकेशन देऊन तिथलं पेन रिड्यूस करण्यासाठी, ती स्वेलिंग रिड्यूस करण्यासाठी आणि तिथला इडिमा रिड्यूस करण्यासाठी आपण हॉट ऑप्लिकेशन देत असतो, ठीक आहे। त्यानंतर त्याचे पर्पजेस काय, आपण कोणत्या कशासाठी आपल्याला हॉट ऑप्लिकेशन द्यायची आहे, टू रिड्यूस दी पेन, जर सपोज ते पेन असेल तर पेन रिड्यूस करण्यासाठी, स्वेलिंग रिड्यूस करण्यासाठी, त्यानंतर इडिमा रिड्यूस करण्यासाठी, जर तिथं कशाचं ब्लड फॉर्मेशन झालं असेल, ब्लड वेसलचं फॉर्मेशन झालं असेल तर ब्लड वेसल फॉर्मेशन रिड्यूस करण्यासाठी, त्यानंतर एखादी इडिमा झालं असेल, मसल टेंडरनेस असेल किंवा मसल्स पेन असेल, तर अशा वेळेस ते रिड्यूस करण्यासाठी आपण हॉट ऑप्लिकेशन देत असतो, ठीक आहे। त्यानंतर आर्टिकल्स बघूया हॉट ऑप्लिकेशनसाठी। सर्वप्रथम एक क्लीन ट्रे घ्यायचा, त्यामध्ये हॉट ऑप्लिकेशनची बॅग, ही आहे हॉट ऑप्लिकेशन बॅग। त्यानंतर हॉट वॉटर म्हणजे गरम केलेलं कोमट वॉटर, 1.5 to 115 डिग्री सेंटीग्रेडवर आपल्याला वॉटर गरम करून घ्यायचं आहे, ते गरम पाणी। त्यानंतर किडनी ट्रे आणि एक मॅकिंटॉश, सॉरी टॉवेल, हे आहे आपले आर्टिकल्स हॉट ऑप्लिकेशनसाठी। त्यानंतर प्रोसिजर बघायची आहे हॉट ऑप्लिकेशनसाठी कशी प्रोसिजर आहे। सर्वप्रथम आपण एक असा सरफेस घ्यायचा, प्लेन सरफेस घ्यायचा, जिथे जिथे आपण वॉटर बॅग ठेवायची, जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही एअर वगैरे असेल ते रिड्यूस करण्यासाठी असा प्लेन सरफेस घ्यायचा। त्यानंतर वॉटर बॅग आपण ओपन करून घ्यायची, वॉटर बॅग घेतली आहे, ओपन करून घ्यायची, ठीक आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं, जे आपण गरम पाणी घेतलं आहे 0.5 डिग्री सेंटीग्रेड to 115 डिग्री सेंटीग्रेड, हे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं। 1/3 पार्टमध्ये आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। पाणी ॲड करताना जे काही त्याच्यामध्ये एअर वगैरे असेल बॅगमध्ये, ते एअर काढून घ्यायची आणि 1/3 याच्यामध्ये पाणी, 1/3% पाणी भरून घ्यायचं बॅगमध्ये। आता याच्यामध्ये आपण 1/3% पाणी भरून घेतलेलं आहे। पाणी भरल्यानंतर याच्यामध्ये जी काही एअर असेल ती त्याला प्रेस करून एअर काढून घ्यायची, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतीही प्रकारची एअर राहिली नाही पाहिजे। त्यानंतर त्याचं जे झाकण आहे ते लावून घ्यायचं। ही झाली आपली वॉटर बॅग रेडी, हॉट वॉटर बॅग रेडी झाली। त्यानंतर त्यामध्ये मग आपण एक नॅपकिन घेऊन त्याच्यामध्ये त्या बॅगला रॅप करायचं। या बॅगला आपण त्या टॉवेलमध्ये रॅप करून घेतलेलं आहे। रॅप करून घेतल्यानंतर जिथे पेशंटला पेन असेल, सपोज लेग पेन असेल, हँड पेन असेल, लेग, त्यानंतर बॅक पेन असेल, स्पायनल कॉर्डमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा कुठे काही ब्लड सर्क्युलेशन थांबलं, इडिमा झालेला असेल, अशा ठिकाणी ते वॉटर ऍप्लिकेशन बॅग आपण तिथे 20 ते 30 मिनिट अप्लाय करायची। 20-30 मिनिट अप्लाय केल्यानंतर मग आपण तिथे ती बॅग अप्लाय करून झाल्यानंतर ती अप्लाय काढून घ्यायची, आणि काढल्यानंतर जर तिथे काही रेडनेस आली असेल किंवा तिथे काही त्याला इंजुरी वगैरे झाली असेल तर गरम पाण्याच्या वॉटर बॅगनी, तर अशा वेळेस वॅसलिन किंवा ऑइल तिथे अप्लाय करायचं आणि ती वॉटर बॅग काढून घ्यायची। मग त्यानंतर आपलं रेकॉर्ड अँड रायटिंग आपल्या नर्सिंग रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करून ठेवायचं, आपण कोणत्या पेशंटला हॉट ऍप्लिकेशन दिली आहे आणि कोणत्या पार्टला ऍप्लिकेशन दिलेली आहे ते आपल्या रेकॉर्डमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं। त्यानंतर सगळे आर्टिकल्स जेवढे आपण अप्लाय यूज केले होते आर्टिकल रिप्लेस करून पेशंटचं कंडिशन, पेशंटला जशी कंडिशन पाहिजे अशी, बेड रेस्ट असेल किंवा त्याला स्टँडिंग सिटिंग पोझिशन हवी असेल, स्लीपिंग पोझिशन हवी असेल, त्यानुसार त्या पेशंटला पोझिशन देऊन पेशंटला कम्फर्टेबल झोनमध्ये ठेवून द्यायचं। तर आजच्या क्लासमध्ये आपण बघितलं आहे हॉट ऍप्लिकेशन।